आता मित्रांनो, आतापर्यंत आपण 1, 2, 3, 4 याप्रमाणे मोजणी केली. तसेच लांब आणि आखूड हे सुद्धा तुम्हाला समजते. तर आज आपण एक नवीन पद्धतीने मोजणी करणार आहोत. तर ती मोजणी कशी करायची ते आपल्याला आज शिकायचे आहे. त्याआधी मला सांगा बरं, तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा आईला एखादी वस्तू, जागा, कापड इत्यादी मोजताना पाहिलं आहे का? पाहिलं असेल तर ते कोणत्या साधनाने मोजणी करतात हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला विचारा की ते कोणत्या साधनाने मोजणी करतात ते. आता आपण आपल्या चल मोजूया या घटकाला सुरुवात करूया आणि बघूया तुम्हाला एखादी वस्तू कशा प्रकारे मोजता येते ते.